सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. आंतरराष्ट्रीय योग दिन देश विदेशात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिन देश विदेशात साजरा होतोय. राज्यातील सर्व कारागृहामध्येही जागतिक योग दिन साजरा केला जातोय. पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट यांनी वाडिया महाविद्यालयातील योग शिबिराला उपस्थिती लावली आणि योगाही केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून 2015 पासून 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योग केल्यानं ताणतणावातून मुक्ती मिळण्यास मदत होते. संपूर्ण जगाला योगाचं महत्त्व कळल्यानं 21 जून हा दिवस जगभरात योगासने करून साजरा केला जातो. शहरात महाविद्यालय, एरवाडा जेल, सर्व सरकारी कार्यालयात योग दिवस साजरा करण्यात आला. नाही, मी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की जगाच्या पाठीवर 170 देशांमध्ये आज आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा होतो आहे. योगा ही आपल्या देशाची परंपरा आणि सांस्कृतिक ठेवा आहे. मधल्या काळामध्ये तो लोप पावला होता. योगाच्या माध्यमातनं माणसाचं शरीर आणि मन खूप प्रसन्न आणि प्रभावी राहतं. त्याची अनुभूती जो योगा करेल त्यालाच येते. आणि म्हणून सगळ्याच्या पलीकडे जाऊन जो जो माणूस आहे, स्त्री असेल पुरुष असेल, त्यांना योगा हे खूप फायद्याचं आणि लाभदायक आहे. व्यक्तिगत जीवनातही त्याचा फायदा होतो. मन निरोगी राहतं, शरीर निरोगी राहतं. आणि म्हणून योगा ह्या विषयाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता निश्चितपणे पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही योजना आखल्या आहेत. त्याची अंमलबजावणीही चालू आहे. अनेक सरकारी कचेरीमध्ये, महापालिकेमध्ये आपण योगाकरता वेगळा निधी दिला आहे. मी आज मॅडमच्या माध्यमातून त्यांना विनंती केली की तुमचे स्टुडंट ही जर शाळा कॉलेजमध्ये गेले तर त्याचीही व्यवस्था आपण करू आणि आपण सगळेजणं मिळून योगाचा प्रचार आणि प्रसार करू. ही एक खूप आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट ठरेल. आपणही योगाच्या संदर्भात प्रचार आणि प्रसार करावा.